हे महाराजच आहेत ना, त्या परत म्हणतील मी नव्हतोच म्हणून. हे आता हे त्यांनीच बोललेले आहेत, बँक चांगली चालली आहे, सर्वसामान्यांची बँक आहे. काहीतरी मी सगळ्यांना फॉरवर्ड करतो, तर वेळ घालवायला नको याच्या. हे चॅनल पण आपलेच आहेत सातारचे सगळे, TV9 झी खाली. मग नेमकं त्यांनीच ठरवावं त्यावेळेचं खरं आहे का आजचं खरं आहे, म्हणजे हे आता आम्हाला माहित नाही ना. हे कशासाठी चाललं असेल काय माहिती आता त्यांचं काय. आपण मोठ्या लोकांचं आपण काय सांगणार, मोठी माणसं आहेत. मग तुम्ही त्यांना पॅनलमध्ये घेतलं? माझं मीच पॅनलमध्ये आहे का नाही मला अजून नीट माहित नाही. अजून पॅनलमध्ये मला घेतले का नाही माहित नाही. मी कुठे पॅनलचा निर्णय घेणार, मीच कुठं मानलं पॅनलचा निर्णय. मागं पण मी बोललोय, रामराजे असतील, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, यांच्याशी त्यांनी बोलावं. त्यांना पॅनलमध्ये घेण्यासाठी तुम्ही काय फोर्स करणार आहे? अहो माझी काय सगळं तर साताऱ्यामध्ये त्यांच्यामुळे होते. मग मी फोर्स करणार कोण आहे? आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा पण देवाकडनं बंद होणार होता, तो सुद्धा मी सुरू केलेला आहे, असं त्यांचं एखाद्या उद्या परवा स्टेटमेंट येईल. किंवा त्याच्या पण आधी जनरल बॉडीच्या वेळेला जी आमची, आणि म्हणजे उदयन महाराजांचं तुम्ही म्हणत असाल, जनरल बॉडीच्या वेळेला जी गाठभेट माझी आणि त्यांची इथं वर झाली, तेवढं त्याच्यानंतर परत काय आमची गाठभेट नाही किंवा बोलणं नाही किंवा काय नाही. तसं झालं तर वाद संपुष्टात येऊ शकतो. माझा वादच नाही ना काय, मी परत परत सांगतोय माझा काय त्यांच्याबद्दल वाद नाही काय नाही. माझं मी काल मी एवढंच म्हणलं की शेवटी बँक आहे, बँकेमध्ये ज्यांना चांगलं काम करायचं आहे, ज्यांना बँकेसाठी योगदान द्यायचं आहे, अशांनी बँकेत संचालक व्हावं. आता माहितीच्या अधिकारात सगळे मिळतं की कोण किती मिटिंगला हजर राहिलं, आता किती मिटिंगवर रजेच्या अर्जावर सह्या केल्यात हे मलाच माहिती आहे. मीच चेअरमन आहे, माझ्याकडेच अर्ज येतात. त्यामुळे वर्षातल्या किंवा 5 वर्षातल्या किती मिटिंगला हजर कोण होतं. परवा एक मी बातमी वाजली की हे काय मतदारसंघातल्या ह्यांचं हित मी जोपासलं, मग तसे ठराव बघितले पाहिजेत प्रोसिडिंगला, हिताचे काय मांडले, काय विचार मांडले, वा बँक किंवा बाकी संचालक आम्ही काय तो चुकीचं करायला निघालो होतो गृहनिर्माण आणि दूध संस्थांचं, त्याच्या विरोधात तुम्ही ठराव मांडून काय करून हे बघितलं पाहिजे ना. असं तर काय मला तर काय कधी दिसलं नाही. आता त्या दिवशी जे ते ह्याच्यातच तुम्हीच पत्रकारांनी त्यांना विचारले की महाराज बऱ्याच दिवसांत मिटिंगला तुम्ही आला, बरेच दिवस म्हणजे किती दिवस हे काय तुम्ही बोलला नाही, बोलायला पाहिजे होते किती दिवसांत महाराज आले नेमकं. पण त्यांनी तो आरोप केलाय की तुम्ही त्यांना कुठल्या मिटिंगमध्ये ज्या तुमच्या संचालक मंडळाची बैठक होतात त्याच्यामध्ये जे ठराव येतात त्याच्या आधी चर्चेसाठी कधी बोलवलेलं नाही आमचे विषय होतच नाही चर्चेसाठी. ही पद्धत आणि ही कधी प्रथाच नाही की मिटिंगच्या आधी चर्चेसाठी बोलवायचं आणि मग मिटिंगचं. जे संचालक मंडळाची जी नोट असती ती सगळ्यांना पोच होती जिल्हा बँकेकडनं. आता तर आम्ही मध्यंतरी याच्यामध्ये ऑनलाईनवर पण पोच करायचो. अशी पद्धतच नाही म्हणजे आत्ता सोडा, पूर्वीपासून ही पद्धतच नाही की बाबा मिटिंगमधल्या ह्याच्यावर चर्चा करायला आधी बोलवा आणि मग मिटिंग घ्या, अशी पद्धतच नाही. त्यांनी आत्ता एक आरोप केला आहे की ज्यांनी सहकारी संस्था मोडीत काढल्या त्यांनी 10 तारखेपर्यंत फॉर्म मागे घ्यावेत, माझी बी माघार आहे. माझं म्हणणं आहे ज्या मग त्या संस्थेच्या इलेक्शनला त्यांनी येऊन ते बोलावं, असं काय नाही. ईडी लागावी लावणारा न लागावी, लावा न लावा सांगणारा मी कोण आहे, माझ्या हातातल्या गोष्टी आहेत का, मा आपलं काय नाही. जे निर्णय घेणार आहेत त्यांची नावं मी सांगतो, बाबा ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांच्याशी बोलावं ना. म्हणजे किंवा अगदी प्रश्न पण जे मालासारखं म्हणतात तुम्ही नाव घेणार का, तुम्ही नाव घेण्याचं माझ्याकडे कामच नाही तर मी नाव घेऊन काय करू, असं आहे एवढंच विषय. पण ऑक्सिजन कोणामुळे सुरू आहे लक्षात ठेवा. आमचं ईडीनं जी माहिती आमच्याकडनं मागवली ही त्यावेळेला आम्ही सगळी माहिती दिलेली आहे जरंडेश्वर कारखान्याच्या फायनान्सबद्दल. आणि सगळी जी जशी माहिती ईडीवाल्यांना पाहिजे होती तशी सगळी माहिती दिली आहे. पहिलं तर हा फायनान्स जरंडेश्वरची ज्यावेळेला विक्री झाली त्यावेळेला बँकेचा आणि कुठलाही त्याच्यामध्ये संबंध नाही. आम्ही नंतर पुणे DCC बँकेबरोबर कन्सॉर्शियममध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेनं लोन दिलं आहे, त्यासाठी लागणारी सर्व तारणं सगळे कागदपत्र व्यवस्थित केलेली आहेत आणि आजपर्यंत सगळे हप्ते आणि सगळी वसुली ही योग्य पद्धतीनं सुरू आहे झालेली आहे.
नाही आता मागं वर्तमानपत्रात आणि सगळीकडे बातम्या येत होत्या की उमेदवार कोण असणार कोण असणार. आता उमेदवार तर आलेत सगळीकडनं झालेत काय एका तालुक्यातनं नाही. माझ्या माहितीनं कराडमधनं उमेदवार आहेत, साताऱ्यातनं उमेदवार आहेत, फलटणमधनं उमेदवार आलेत. तर मग उमेदवार म्हणजे जे इच्छुक आहेत त्यांनी भरलेले आहेत. आता पुढं काय मी जसं आता म्हटलं वा पॅनल म्हणून जो निर्णय होईल